11 वर्षाच्या मुलाच्या धाडसामुळे विरारमध्ये एका सराई चोरटा हाताला लागला आहे. आपल्या आईचा सोन्याचा हार चोरट्याच्या हातात दिसताच या मुलाने आपल्या जीवाची पर्वा न करता चोरट्याच्या हातातून आईचा हार हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्या मुलाची आईही समोरून आली. तिने आपल्या त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत चोरट्याने आईला 2 मजले परपडत नेले. आरडाओरडा ऐकून इमारत जमा झाल्याने रहिवाशांनी पळत सुटलेल्या चोरट्याचा पाठला करून त्याला पकडून बेदन मारहाण करून त्याला बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांना भरून विरार पोलिसांच्या ताब्यात दिले. विरार पश्चिम एम्बे इस्टेटमध्ये तपोवन ही इमारत आहे. या इमारतीच्या 3rd मजल्यावर 301 रूममध्ये महाडिक कुटुंब राहतं. आज 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 ते 1 च्या सुमारास दिव्या महाडिक या आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांच्या घरी 11 वर्षाचा तनिष नावाचा मुलगा एकटाच होता. घरात कडी लावून तो बसला होता. याच वेळेत घरातील रिपेरिंगचे काम करायचे आहे असा बहाना करून एक अनोळखी 50 ते 55 वर्षाचा इसम घरात आला. त्याने दार वाजवल्यानंतर मुलाने थोडेसे दार काढून घरात कोणी नाही असे सांगितले. पण हे शब्द ऐकताच त्या इसमाने थेट घरात घुसून मुलाला धक्का मारून जीवे मारण्याची धमकी देऊन बेडवर ढकलून दिले आणि तिथेच बसण्यास सांगितले. वन रूम किचन एवढीच त्यांची रूम होती. किचनमध्ये त्यांचे कपाट होते. चोरट्याने कपाट उघडून घरातील सोन्या चांदीचे दागिने खिशात घातले आणि मुलाने आईचा सोन्याचा हार हातात घेऊन फरार होण्याच्या तयारीत होता. पण चोराच्या हातात आपल्या आईचा सोन्याचा हार पाहताच मुलगा चोर चोर म्हणत जोराने ओरडला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने चक्क त्या मुलाच्या अंगावर झडप घालून आईचा हार हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोराने आपल्या ताकदीच्या जोरावर मुलाला बाजू करण्याचा प्रयत्न केला, पण मुलाने आपल्या आईचा हार काही सोडला नाही. तेवढ्यात मुलीला शाळेत सोडायला गेलेली आईही आली. मुलगा चोर चोर आवाज ऐकून दिव्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्याने त्यांना 3rd मजल्यावरून 2rd मजल्यापर्यंत फरफडत नेले. त्यांच्या या झटापटीचा आरडाओरड ऐकल्यावर सोसायटीचे लोक गोळा झाले आणि पाटला करून या चोराला अटक केली. हाच तो 11 वर्षाचा तनिष ज्याच्या धाडसामुळे सराईत चोरट्याला पकडण्यात यश आलं आहे. भर दुपारी घरात चोरी करायला आला होता. अब्दुल गफार खान असे या चोरट्याचं नाव असून सध्या तो फिरस्तीचा असल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चोरट्याने आतापर्यंत 6 ते 7 चोऱ्या केल्याचं समोर आले. 11 वर्षाच्या मुलाच्या धाडसाने हा चोरटा हाती लागलाय, त्यामुळे याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सर, मी आज दुपारच्या सुमारास मुलीला माझ्या शाळेत सोडायला जात होते तेव्हा हे प्रकरण माझ्या समोर बाहेर आल्यानंतर ह्याच्यावरती मी विचारपूस केली आणि त्यावेळेला चोर पकडला गेला तेव्हा पण मी खालीच होते आणि मुलाशी पण बोलले, मी त्याच्या आईवडिलांशी पण बोलले. त्याच्यातनं हे कळून आलं की बाकी सर्व प्रकरण तर आपल्याला समजलंच असेल, पण मला सामाजिक कार्यकर्त्यापासून होऊन मला हे म्हणायचं आहे, ह्या लहान मुलाने जे धाडस दाखवली आहे, जी धाडस दाखवली आहे ती खरोखर अप्रिशिएटिंग आहे. म्हणजे आधी जो तो चोर आतमध्ये आला आणि ह्याला दमदाटी देऊन साईडला बसवलं होतं, आतमध्ये जाऊन त्याने चोरी केली, बाहेर आला तोपर्यंत मुलगा घाबरून बसलेला बाहेर, पण ज्यावेळी त्याने आईचा हार बघितला त्या चोराच्या हातात तेव्हा त्याच्यात अशी हिंमत आली की जाऊन त्याने तो हार खेचायचा प्रयत्न केला आणि खेचला पण. पण चोर तो हार सोडत नव्हता. दाराच्या बाहेरपर्यंत त्या मुलाला पण त्या हारसोबत घेऊन गेला तो आणि नशिबाने त्याची आई त्याच वेळेला वर येत होती जिन्यावरनं. तेव्हा तो ओरडला, आई हा चोर आहे, हा चोर आहे. तेव्हा आईने आणि सोबतीला जी मैत्रीण होती जे वरच राहतात त्यांनी मिळून त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. पण खरोखर कौतुक करायचं पहिलं तर ह्या वयात अशी मुलं कोणी म्हणजे खूप घाबरतात, असं ब्रेव असे नाही आहेत आणि खास करून कोण तांटो माणूस पण होता एकदम सावळासारखा, म्हणजे कोणी बघून त्याला लहान मुलं तरी घाबरणारच. दुपारी जेव्हा 12 वाजता मी स्कूलमधून आलेलो, हातपाय वगैरे धुवून जेवून जेव्हा 1:30 ते 1:30 1:30 एक माणूस आला आणि बोलावा लागला की काहीतरी लाईन चेक करायला आला आहे आणि तेव्हा मग त्यांनी मला ढकललं, मी बेडवरती पडला आणि मग आतमध्ये तो सगळं घ्यायला गेला गोल्ड वगैरे. तुला काय धमकी दिला त्यानं? काय नाही, धमकी वगैरे काय नाही दिली. काय केलं? काय नाही, त्याने फक्त पाडला आणि मी मम्मीचे जो हार होता ना तो घेतला त्याच्या हातातून आणि तिकडे बाहेर माझी मम्मी येत होती तोपर्यंत मम्मीने वगैरे या काकीने पकडला. ओके, मग तू घरामध्ये एकटाच होता का कोण होतं? एकटाच होता. अच्छा, मग ज्यावेळेस तुला काय दिसलं त्यावेळेस तुला हिंमत आली की त्या चोराला पकडावं म्हणून?
का दिसला म्हणजे असं नाही, हार बाहेर आलेला म्हणून मला वाटलं घेतला मी मग त्याच्या हातातून. कोणाचा हार होता? मम्मीचा. मग त्या मम्मीचा आवाज आला तुला? हा मम्मी इथून खालती येत होती, खालतून येत होती. अच्छा, नंतर चोरांनी काय केलं मम्मीला? मम्मीला ते जेव्हा चोर मम्मी चोराला पकडायला जात होती तेव्हा मम्मीच्या हाताला लागलं. चोराने खेचलं जी बॅग होती, मम्मी बॅग पकडत होती चोराची, ते चोर बॅग सोडायला तयार नव्हता. नंतर त्यांनी हार मारली, बॅग सोडून पळाला. त्या मम्मीला ढकललं आणि मग ते सीडी पण गळलं हाताला लागलं त्याच्या. तू किती वेळ पकडून ठेवलेला होती हार मम्मीचा चोरापाचा? मी पकडून ठेवलेला घरी फक्त हार आणि बाकी सगळं घेऊन गेलेला. अच्छा, मग चोराला तू पकडलेला किती वेळ? काही किती वेळ नाही, लगेच इकडे पकडायला गेले होते सगळे बाहेर आले. पुढे एकटा मुलगाच होता फक्त. हा, आणि नंतर मग तो बाहेर आला चोर, त्याला घेऊन बाहेर आला कारण त्याच्या हातामध्ये माझा एक नेकलेस होता छोटा. मुलगा त्यात तो नेकलेस ओढत होता आणि मला तो सांगत होता मम्मी हा चोर आहे म्हणून. चोर आहे म्हटलं, मी लगेच त्याला धरलं. धरल्यावर त्याने मला असं घट करून टाकलं आणि मी अशी जिन्याची ते लवंडली, पण मी लगेच तशीच कवर करून त्याला त्याची बॅग फक्त पकडली. बॅग पकडल्यामुळे त्याने मला वरून जिन्यावरून खाली तीन माळ्यापर्यंत नेला, गडगडत आणलं. त्याच्यामुळे मी गडगडत आणल्यामुळे मला तरसं मी उठून खूप प्रयत्न केला त्याला पकडण्याचा. मी उठली आणि लगेच त्याच्या पाठोपाठ परत धावत गेली त्याच्या पाठोपाठ आणि मोठ्याने ओरडल्यामुळे खालच्या ग्राउंडचे सगळे सोसायटीतले बाहेर आले. मग त्याच्यात एक मुलगा होता त्याच्या पाठोपाठ तो धावत गेला त्या माणसाच्या पाठोपाठ. विनायक म्हणून नावाचा मुलगा होता. हा, त्याच्या तो पाठोपाठ धावत गेला आणि मग त्याने जाऊन त्याला पुढे महावीर हॉस्पिटलचे ते पकडलं. हे पाहुणे एकला घडलं. मी आणि ती माझी मैत्रीण आम्ही दोघी मुलीला शाळेत सोडायला गेलेलो आणि तिचा मुलगा घरीच होता. आणि पाहुणेच्या दरम्यान आम्ही वरती येत होतो तर आम्हाला आवाज आला की काय होतं आणि तो माणूस बाहेर पडत होता. तितक्यात आम्ही हा ओरडला आई चोर चोर म्हटल्यावर आम्ही त्याला पकडलं आणि त्याने मलाही धक्का दिला जोरात. आणि त्याच्यानंतर माझी मैत्रीण तिने खूप म्हणजे बहादुरीने ते त्याचा हात पकडूनच ठेवलं. ती पडली म्हणजे अक्षरशः तिचं हे होत नव्हतं तरी पण ती गडगडत खाली त्या ह्याच्यातून गेली आणि तिने त्याला दघट्ट पकडलेलं. त्यातून त्याने ते बॅग ती पटकन त्याने टाकली आणि तो तसाच पळाला. आणि आमच्या ग्राउंड फ्लोअरला एक मुलगा होता तो घरी होता आणि असं त्याने आवाज ऐकल्याबरोबर तोही पळत सुटला आणि त्याला कळालं की चोर चोर असा आवाज म्हणून तो त्याच्या मागे गेला तर तो चोर सापडला आणि त्याच्याकडून ते गोल्ड सगळे मिळाले मग आम्हाला. किती वेळ हे सगळं काही राडा होता? मुलांचं मुलानं कसं धाडस दाखवलं त्याच्या? तिच्या मुलाने खूप छान धाडस दाखवलं. तो म्हणजे त्याने ते हार आईचं नेतो हे त्याने बघितलं आणि त्याने ते हार खेचलं त्याच्या हातातून. म्हणजे तो त्याला भरपूर हे करत होता खरंच. मला पण खूप त्याच्याबद्दल हे वाटतं त्याने खूप म्हणजे आईचं हार नेतो आहे म्हटलं त्याने त्याला पकडलं आणि जोरात त्याने ओरडला की आई हार आई चोर आहे तेव्हा आम्हाला कळालं की हा चोर घुसला आणि हे करतोय म्हणून.